उजनी धरणामध्ये मिसळणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ झाली असून उजनी धरणातील आज सकाळचा पाणी साठा हा +111.05% इतका झाला आहे। उजनीच्या लाभक्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे उजनीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्येही वाढ झाली असून उजनी धरणाचे 16 दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे। आज सकाळची उजनी धरणाची पाणी पातळी ही 497.320 मीटर इतकी होती। एकूण पाणी साठा हा 3487.71 दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणी साठा हा 1684.90 दशलक्ष घनमीटर इतका होता। उजनीत येणारा विसर्ग हा दौंड येथील 6228 क्युसेक बंडगार्डन येथील 7821 क्युसेक इतका होता। उजनी धरणातून सोडलेले पाणी बोगद्यासाठी 1000 क्युसेक कालवा 2600 क्युसेक सिनामाडा 299 क्युसेक वीज निर्मिती 1600 क्युसेक दहगाव उपसिंचन 105 क्युसेक भीमा नदी 15000 क्युसेक भीमा नदीमधील एकूण विसर्ग हा 16600 क्युसेक इतका झाला आहे। सह्याद्री औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI अभिमान नगर जळवली चौक करकम या ठिकाणी इलेक्ट्रिशियन आणि फिटर या दोन ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू आहे। आजच आपला प्रवेश निश्चित